शॉप्स घेण्यापेक्षा ते लोक छोट्या छोट्या एक एक इंडिव्हिज्युअल्सना सांगतायत तुमच्याकडे टॅबलेट द्या आणि लोकांना रेकमेंड करून तुम्ही याच्यावर इन्कम गेन करा. हे जे नॉर्मल प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे कसं आहे युनिक प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे युनिक म्हणजे काय त्याला बरोबरीला मार्केटमध्ये दुसरे कोणतेही प्रोडक्ट्स नाही आहेत. जसं युनिक प्रोडक्ट्स आपण सहजरित्या डायरेक्ट सेलिंगमध्ये घेऊ शकतो. एक सुपर मार्केट आपण डीएसएलचं तयार करत आहोत की आपल्या दररोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्वालिटी एका चांगल्या उत्तम दर्जाच्या अशा इथे उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्याच्यामार्फत आपलं हेल्थ आणि आपलं असं ऐश्वर घ्यायचं एक एक्सपेक्टेड असतं की जेवढं इन्कम पाहिजे ते हे आपण सुपर मार्केटमध्ये घेऊ शकतो. बीएसएलमध्ये आल्यानंतर ह्या एवढ्या लार्ज छत्रीखाली आल्यानंतर एवढ्या छताखाली आल्यानंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या दररोजच्या गरजा आपण याच्यातून पूर्ण करू शकतो. जसं मॅडमने एक सुंदर उदाहरण दिलं तिथूनच समजा एखादं सुपर मार्केट असेल आणि तिकडे परचेस केलं तर इकडूनच्या सुपर मार्केटचा इथेच प्रॉफिट मिळेल. पण आता नुकतंच एक अर्धा तासा तुम्ही काय म्हणाले ऑस्ट्रेलियाला कुणीतरी परचेस केलं आणि मला त्याचे पैसे आले. म्हणजे हे सुपर मार्केट तुमचं केवळ बदलापूर कर्जत किंवा कोपरी नसणार आहे तर ते जगभरामध्ये असणार आहे. कुठूनही कोणी किती काही घेऊ त्याचा पैसा तुमच्याकडे येत राहणार. त्यामुळे हे सुपर मार्केट जे बीएसएलचं आहे हे इंटरनॅशनल ग्लोबल सुपर मार्केट असणार आहे. टाळ्या व्हायला पाहिजे. खर्च करता पुरुष हा स्वतः फक्त 20% खर्च करतो 80% हे महत्वाचं. पण कोरोनामध्ये लक्षात आलं की जो 100% कमवून आणतो त्याच्यावर 20% निघून गेले पण 80% सोय कोण कारण तो निघून गेल्यानंतर त्याचे 20% निघून गेले गरज पूर्ण झाली पण जे 80% कुटुंबाची जी गरज आहे ती कोण पूर्ण करणार. आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक आपली जी उंची आहे ती काही लिमिटेड काळासाठी उपयोगी पूर्ण काळासाठी आपल्याला उपयोगी पडणार नाही. पण बीएसएलमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःची इन्व्हेस्टमेंट करता पैशाने एज्युकेशन वाईज आणि स्वतःच्या इंटरेस्ट ऑफ टाईम असेल वेळेची जी गुंतवणूक कराल त्याच्यातून जो परतावा येईल तो सातत्याने येत परत परत येत राहील आणि लोक चांगली क्वालिटी प्रोडक्ट्स मिळाल्यानंतर सतत वापरत राहणार ते बंद होणार नाही. कोरोनामध्ये आम्ही बघितलं अनेक नोकऱ्या आणि बिझनेस खराब झाले पण आमचा बिझनेस आमचं वाउचर हे सातत्याने वाढत गेलं कारण काळाची गरज म्हणून हे प्रोडक्ट्स लोकांना समोर आले आणि जे काही लोकांकडे फायदा दिला त्यांनी इतरांना सुद्धा रेकमेंड करायला सुरुवात केली. त्यामुळे जी घरची जबाबदारी आहे जी कुटुंबाची कर्त्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी आज बीएसएल कंपनीमार्फत आम्हाला मिळत गेली आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपण आता इथले काही हे इन्फेक्शन इथे संपलं असं नाही आहे. आता एक्सी आले असं म्हणतात आणखी काही येत राहील. त्यामुळे आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी जे लागणार आहे ते आपल्या कुटुंबाला सुद्धा मजबूत करण्यासाठी बीएसएल कंपनीने उपलब्ध करून दिली. काय करायचंय प्रोडक्ट वापरायचंय खरं बोलून जे आपल्याला अनुभव आलाय तो लोकांपर्यंत पोहोचवायचंय. अनेक मिटिंगमधून अनेक बैठकांमधून अनेक गेट टुगेदरमधून म्हणजे चहाची बैठक असेल होम मीटिंग असेल अशी लार्ज हॉल मीटिंग असेल किंवा आपली पॅन्ड्राला रंगशब्दाला झालेली मीटिंग असेल अशा ह्याच्यातून आपल्याला स्वतःला अपग्रेड करत आपण पुढे जाणार आहोत. आणि ते जर नेहमी सांगतं जे तुम्ही चांगलं अनुभव आहे ते लोकांपर्यंत शेअर करत राहा त्याचा आनंद लोकांपर्यंत देत राहा आणि आपला बिझनेस वाढवत राहा. एक कोणतरी मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. जबाबदारी घेणारी एक जरी व्यक्ती तुमच्या बरोबर असेल मी खरं सांगते बेडा पार होईल. गुरु आहे तर सगळं जग सुरू आहे नाहीतर काही उपयोग नाही. एक मेंटॉर ठरवा की जो स्वतःच्या स्वप्नासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित आहे पूर्ण समर्पित आहे अशा व्यक्तीबरोबर निश्चित राहा कारण की तो स्वतः तर पुढे जाणार पण आपल्याबरोबर इतरांना सुद्धा तो पुढे घेऊन जायला नेहमी मदत करत असतो. फोकस करा कारण तुम्ही ज्या वास्तूमध्ये बसता किंवा ब्रह्मांडाला जे आदेश देता ते तुम्हाला सातत्याने मिळत असतं. कधीतरी मनामध्ये एकदा असा विचार करा मला खूप आईस्क्रीम खायची इच्छा आहे. ट्रस्ट मी
दैट होल डे अख्या दिवसभरा तुम्हारा कस ही उपयोगी कस ही कर आइसक्रीम हजर ब्रह्मांड ऐकत वास्तु ऐकत तुम्हें मांगाच तुम्हें डिमांड कराए तुम्हें ऑर्डर कराए तुम्हें इच्छा कराई तुम्हें स्वप्न जागवाच तुम्हें फोकस करा कि तुम्हारा सातत्या दोन स्वप्न होती एकाने ताजमहल बनवला आणि बायकोला अजरामर केलं दुसऱ्याने रस्ता खणून दिला आणि बायकोला अजरामर केलं त्याने फक्त एक नजरेला आराम मिळावा अशी गोष्ट केली आणि त्याने सहज सामाजिक आयुष्य सुदृढ व्हावं म्हणून एक काम दोघेही आपल्या परीने बरोबरच आहेत पण आपलं कुटुंब आपला समाज मजबूत करण्यासाठी दिली एक्सेप्ट प्लॅटफॉर्म जरूर ऍक्सेप्ट करा आणि समाजापर्यंत हा जो क्राउन अम्बॅसिडरचा जो एक ताज आहे एक सतत सिस्टम एक सतत भार जो झरा तुमच्यापर्यंत येत राहील हेल्थ ने किंवा वेल्थ ने तो निर्णयात्मक आपण साईन करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर जोडलं जाणं गरजेचं आहे जेव्हा याच्याबरोबर तुम्ही जोडले जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल असं मी बोललो किंवा एकदा मीटिंगमध्ये आपण घेऊन तुम्हाला कळणार नाही जेव्हा सातत्याने याच्यावर तुम्ही अभ्यास कराल तेव्हा इतर गोष्टींबरोबर हे किती महत्वाचं आहे तुम्हाला तेव्हा लक्षात एक सिंपल गोष्ट मला सांगा नोकरी करताना 9 ते 10 जावं लागतं तीच नोकरी जर काय मी दादरला राहत असेल आणि कल्याणला यावं लागत असेल किंवा मी बदलापूरला राहत असेल आणि बीटीला यावं लागत असेल तर 8 तासाच्या नोकरीसाठी तुम्ही 12-12-14 तास करताय जी हेल्थ घालताय जी वेल्थ घालताय तुमचं मानसिक सक्षीकरण होत आहे त्या सगळ्यामध्ये किती वर्ष तुम्ही काम करू शकता किती वर्ष तर त्यावरती 3 वर्ष 4 वर्ष तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सिस्टम अशी लावून ठेवा की ती सिस्टम तुमच्यासाठी काम करते जेव्हा हातपाय काम करत नसेल ना तेव्हा ही सिस्टम काम तुम्हाला तुमच्या मुलांकडे हात पसरायची वेळ येणार नाही आनंदाने आत्मविश्वासाने आणि सन्मानाने तुमच्या नातवंडांच्या हातात तुम्ही काही घेऊ शकता अशी सिस्टम निर्माण करा आणि एक लक्षात ठेवा एकाच इन्कमवर कधीच अवलंबून राहू नका हे कोरोनाने मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम खूप गरजेचं आहे आज लेमोनजी मी तुम्हाला त्याचं महत्व सांगितलं तुम्ही देऊ शकता उद्या एखाद्याने सांगितलं मला चहा प्यायचा कडक चहा कडक थंडी आहे कडक चहा प्यायचा त्यावेळेला तुम्ही एक वेगळं सोर्स आहे आपल्याकडे ब्लॅक कॉफी द्या 3-in-1 कॉफी द्या 40-in कॉफी द्या झी मोको द्या एक हॉट ड्रिंक पण देऊ शकता तुम्ही हे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे उन्हाळ्याची गरज वेगळी आहे पावसाळ्याची वेगळी आहे मला सांगा लस्सीचं दुकान थंडीमध्ये चालतं पावसाळ्यात चालतं नाही दादरला एक लस्सीचं दुकान आहे उन्हाळ्यात जर तुम्हाला बाहेर 10 मिनिटं उभं राहावं लागतं आणि मग आतमध्ये जावं लागतं पावसाळ्यात आणि थंडीत तो शांतपणे बसलेला असतो त्याचं ते रवळी ढवळत असतो आणि त्याचं अस्तित्व तिकडे जागून घेऊन असतो काही हौशी मंडळी असतात आमच्यासारखी तेव्हाही घेऊन घेतात लस्सी पण सगळेच जातात पण उन्हाळ्यात येस लाईन लावून सुद्धा आपल्याकडे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहे तुमचा जो काळ आहे उन्हाळा आहे हिवाळा आहे पावसाळा आहे जो काळ आहे तुम्ही मजबूत आहात आजारी आहात काही जे असेल कोरोना आहे नाही काय सगळ्यामध्ये हे मल्टिपल सोर्स तुम्हाला फक्त त्याच्यातून तुम्ही कसं काढून घेताय त्याला कसं कामाला लावताय त्याच्यामध्ये काय निर्णय घेताय आणि काय निर्णय घ्यायला लावताय त्याच्यावर तुमचं इन्कम आणि तुमचं भविष्य अवलंबून आहे समज गए तो पैसा है नहीं तो पहले ही जैसा है तो आपला दिल है अपन दूजू अगेन तेज आहे जिसने बोला कल ब्रह्मांड ऐकत असतं नंतरला अंतर आहे पण ज्याने आजचा निर्णय घेतला जिसने बोला परसो बीत गए परसो जिसने बोला आज उसने किया आज ज्याचा आजचा निर्णय तो क्षण जो असतो ना तो जगल त्या क्षणामध्ये निर्णय घ्यायला शिका उद्याचं आपल्याला काहीच माहित नाही भले थोर जण होते की जे 150 वर्षासाठी आपलं हार्मोन चेंज करत होते 50 वर्षापर्यंत अशी परिस्थिती त्यामुळे आजचा निर्णय आजचा आनंद
असलं तो क्षण उत्तर बघायला शिका. त्या क्षणाचा आनंद घेऊन निर्णय घ्यायला आपण शिकलो. नेक्स्ट, जो करेगा आज वो बनेगा कल का. म्हणजे आज तुम्ही एखादे ट्रकल किंवा काय म्हणतात कोणाच्या सपोर्टने पुढे जा, पण उद्या तुमच्याकडे एवढं अनुभव आलेला असेल की तुम्ही मजबूत व्हा. जो बँकर स्वतः बँकेमध्ये काम करत होता त्याने बघितलं इन्व्हेस्टर्स आहेत, इन्व्हेस्टर्स माझ्यापेक्षा चांगले कमवतात, मग तो इन्व्हेस्टर झाला. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं मी किंवा माझा पैसा फक्त काम करणार नाही, इतरांचे विचार सुद्धा माझ्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि माझे विचार सुद्धा इतरांसाठी काम करणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्याने जनसंघटन करून आज त्याने त्या बेटावर जे साम्राज्य उभं केलं, त्याने स्वतःही पुढे स्वतः नेलं आणि इतरांनाही पुढे दिलं. इज ऑल्सो वन ऑफ द रिचेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्याबरोबरची त्याच्या संबंधातली त्याच्या विचारातली आचारातली आलेली माणसं सुद्धा रिचेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड आहे. म्हणजे एकटाच पुढे नाही गेला तर आपल्या बरोबरच्या सगळ्या लोकांना घेऊन तो पुढे गेला. यू कॅन स्टार्ट बी देअर सपोर्ट. तुम्ही सुरुवात करणं, निर्णय घेणं, निश्चय करणं गरजेचं आहे. आमचं काम तुम्हाला फक्त सपोर्ट करण्याचं आहे, कारण की तुमचं स्वप्न काय असेल काही सांगू शकत नाही. एखादीचं स्वप्न आता 12 मार्चला अगोदर जस्ट माझ्याकडे शिवाजी पार्कच्या महिला आलेल्या, करोडपती. आज मुलगा त्यांचा युरोपमध्ये आहे, नवऱ्याचा व्यवसाय आहे, पूर्ण जगभरामध्ये कपड्याचा सुंदर व्यवसाय त्यांचा आहे. पण त्या बाईचा हिमोग्लोबिन नेहमी 7.5 म्हणजे त्याला ब्लड चढवायला लागायचं. जेव्हा स्त्रीला घेऊ लागल्या तेव्हा ब्लड गेलं 12.5 आणि 13.5. त्यांचं इथलं माझं एक स्वप्न पूर्ण करायचं. एक करोडपती बाई माझ्या समोर बसली आहे, जिचा शिवाजी पार्कला फ्लॅट आहे, नवरा जगभरामध्ये कपड्याचा व्यवसाय, म्हणजे गडगंजच्या श्रीमंत, मुलगा युरोपमध्ये इंजिनियर. हाऊस वाईफ असली तरी ती रिचेस्ट मॅन वुमन आहे. एक स्वप्न पूर्ण झालं आणि चेहऱ्यावर एवढा किती आनंद होता. मी रक्त दान करू शकतो म्हणे आतापर्यंत मी रक्त दान घेत आहे, आतापर्यंत घेत आहे, आज मी करू शकतो. मी बॉटल विकत घेऊन देऊ शकत होते, पण मी माझ्या रक्ताची जी आतापर्यंत घेण्याची जी प्रोसेस होती की लोकांकडे मी पैसा असून सुद्धा लोकांकडचं मला ब्लड घेऊन घ्यावं लागलं होतं, पण आज अशी कंडिशन आली मी देता झाली, दाता झाली, तो जो आनंद होता त्या स्त्रीच्या, काहीही स्वप्न असू सगळी स्वप्न आज देशामध्ये व्यवस्थित सुद्धा पूर्ण होत आहेत, चांगल्या रीतीने पूर्ण होत आहेत. तुम्ही घातक आहात म्हणजे तारक आहात की मारक आहात ह्याच्यावर प्रश्न आहे. दोन व्यवसाय चालत आहे की तारक पण आणि मारक पण. आपला व्यवसाय असा आहे जो तारक आहे, स्वतःला सुद्धा तारतो आणि इतरांना सुद्धा तरायला मदत करतो. एका गोष्टीने माझ्या आजच्या कार्यक्रमाला मी संपन्नता द्यायची गोष्ट चालेल चालेल. छोटीशी गोष्ट, एक आई आपल्या मुलाला पत्र उघडायला शिकतो आणि मुलगा खूप खुश होता, तर 8-9 वर्षाचा मुलगा. आई आपल्याला पतंग शिकवते म्हटल्यानंतर त्याचा आनंद होतो आणि सगळेजण असे गच्चीवर पतंग उडवत होते. आईने जर का आपण बदलूया मुलगाबरोबर एकदम आकाशात बदल भरायला पाहिजे. आई म्हणजे ठीक आहे, फिरती पकड, मी माझ्या बघ कशी उडवायची ते शिकवते. ती पतंग उडवू लागते आणि मुलगा फिरती घेऊन उभारायचे. आजूबाजूचे जे पतंग उडवत होते त्याच्यामध्ये ह्यांची पतंग खूप वरती गेली होती, गगन भरारी गेली होती. मुलगा म्हणाला अगं ती असून उडायला पाहिजे, तू तो मांजा कापून टाक म्हणजे ती असून उडेल. मला किरकी फिरवत राहायला नको, खूप असून उडेल. मुलाला अनुभव नव्हता, आईला अनुभव. आईने एकाही क्षणाचा विचार न करता मुलाची इच्छा कापून टाकून टाकली, म्हणजे मांजा कापून टाकली. मांजा कापून ठेवलं तर तुम्हाला माहिती काय सांगायचं असं वरती म्हणणार वरती जाईल थोडी वरती जाईल. मुलाला आश्चर्य वाटलं की अरे मला एवढी ती फिरकी फिरवावी लागत होती, त्याला कंटाळा आलेला, तिलाही
आपल्यावर विश्वास ठेवला असता ना. कंट्रोल, जो कंट्रोल तुमच्या हातात असतो तो खूप महत्वाचा असतो. तुम्ही खाली आहात, वरती आहात की अजून घराई घ्यायची, तो कंट्रोल तुमच्या हातात असतो. आणि त्या अनुभवी आईला माहिती होतं की तो कंट्रोल जर का सुटला तर ती जेवढी उठते आहे ना तेवढी पण उठणार. पण त्या मुलाला वाटत होतं कंट्रोल सोडला तर ती अजून वरतीच अजून घराई. आपण हे शिकणं गरजेचं, आपल्या सगळ्या गोष्टींवर आपला कंट्रोल असणं गरजेचं आहे. तो मानच्या आपल्या हातात असणं गरजेचं आहे. खाली उडायचं आहे, वरती उडायचं आहे की गगन भरायला यायचं आहे, तो कंट्रोल जो आहे ना तो आपल्याला बदलता आला पाहिजे, कंट्रोल करता पाहिजे. आणि बीएसएफ इज अ प्लॅटफॉर्म विच कॅन हेल्प यू आउट, की तुमच्या हेल्थचा कंट्रोल असेल, तुमच्या वेल्थचा कंट्रोल असेल, तुमच्या हॅपीनेसचा कंट्रोल असेल, सामाजिक सन्मानाचा जो कंट्रोल असेल, तो सगळा कंट्रोल बीएसएफ माध्यमातून सहज घेऊ शकतो. आणि डॉक्टर लिंगने 30 वर्षापूर्वी आपलं मातृत्व आहे, आई आहे, तिने ते स्वप्न पाहिलेलं आहे. आपण अजून तरुण आहेत, आपल्याला लक्षात येत नाही की हा कंट्रोल किती महत्वाचा. हा कंट्रोल आपण आपल्या हातात, आपल्या निर्णयात ठेवणं गरजेचं आहे. कारण आई कधीही मुलाच्या भल्यासाठी काम करत असते. एखाद्या त्याच्या इच्छेने त्यावेळेला ती निर्णय घेईल, पण त्याच्यामध्ये सुद्धा तिची एकमेव इच्छा असते की त्याने गगन भरारी. Thank you so much.